मंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात. त्याच्या दुसऱ्या दिवशी या शाळा सुरू होतील आणि त्याच्यामुळे मुलांना त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी काही विधायक ॲक्टिव्हिटीज कराव्या, विशेषतः त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या दृष्टीनेसुद्धा चांगलं काम त्यांच्याकडून घडावं अशी मी अपेक्षा करतो. ज्या लोकांनी ना शाळांचं शिक्षण पुरं करता आलेलं नाही त्यांच्यासाठी एक विशेष कार्यक्रम हा केंद्र शासनाने जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये साधारण 35 वर्षापर्यंत जे युवक आहेत त्या युवकांना किमान 8वीपर्यंत जे आमचं शिक्षण आहे किमान म्हटलेलं आहे तर तेवढं तरी. पूर्वी आपण काय करायचो की ज्या वेळेला आपलं साक्षरता अभियान असायचं त्यावेळेला सही करणं किंवा आकडे वाचणं एवढ्यापुरतं त्याचं नॉर्म्स मर्यादित ठेवलेले होते आणि आता केवळ ह्यांना शिकवलं तर जाणारच, हे व्हॉलेंटरीली शिकवलं जाणार, परंतु त्यांना व्यावसायिक शिक्षण दिलं जाणार की जेणेकरून शिक्षणाबरोबरच पुढच्या काळामध्ये त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील याच्यासाठी आम्ही एक विशेष आज बैठक झाली. सर्व उच्चस्तरीय अधिकारी त्याला उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही असा सुद्धा विचार करतो आहे की जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला तर त्यांचं जे गुणांकन त्यांना दिलं जातं त्याचासुद्धा त्याच्यामध्ये समावेश करता येईल का हा सुद्धा करतो आहे. म्हणजे एक तर याच्यामध्ये एक मोठं सोशल ऑब्जेक्ट आहे ते पूरं करू शकतील आणि सर्व शिक्षकांचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये होईल अशी मी अपेक्षा करतो. त्याच्यामध्ये विशेषतः मला सांगायचं आहे की शाळांच्या संदर्भात आम्ही जे निर्णय घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः सर्व मुलांना आम्ही युनिफॉर्म देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पूर्वी फक्त दारिद्र्यरेषेखालच्या किंवा मागासवर शेड्यूल कास्टमध्ये येणाऱ्या मुलांना दिला जायचा युनिफॉर्म, आता आपण सर्व मुलांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्याचबरोबर युनिफॉर्म तर आपण इतर मुलांना देत होतो परंतु त्यांना शूज देत नव्हतं. अनेक मुलं अशी असतात की जे विशेषतः ग्रामीण भागातली की ते अनवाणीसुद्धा शाळेमध्ये येत असतात. याचा सगळ्याचा विचार करून यावर्षीपासून आम्ही त्यांना शूज आणि सॉक्स हे सुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्याचबरोबर 8वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्याचा सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याच्याचबरोबर मुलांचं जे पुस्तकाचा बोजा असतो हा कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही एक निर्णय असा घेतलेला आहे की ज्याचं आमचं प्रिंटिंगचं सुरू झालेलं आहे की प्रत्येक धड्यानंतर एक पान वहीचं हे त्या पुस्तकामध्ये असेल, जेणेकरून मुलांना लहान मुलं असतात त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेला शोधत राहतात इतिहासाचं बुक कुठे गेलं, भूगोलाचं कुठे गेलं, असं वेगवेगळे त्यांचे शोधत असतात, गणित कुठे गेलेलं आहे, तर त्यांना एकाच पुस्तकामध्ये हे सगळे विषय हे मिळतील. धडा शिकवल्याबरोबर त्यांना नोट्स घेता येतील आणि त्याच्यामुळे मुलं अधिक बुद्धिमान होतील असं आमचं एकंदर तर्क आहे. कारण ज्या आपल्याकडे कोचिंग क्लासेस असतात आणि ज्यांनी ह्याच्यामध्ये यश मिळवलं आहे ते सर्वजण आमची टेक्स्टबुक असतात त्यांचं बाइंडिंग काढून त्याच्यामध्ये वह्याची पानं घालून त्याच्यावर मुलांना नोट्स घ्यायला लावतात जेणेकरून मुलांचं कॉन्सन्ट्रेशन राहतं त्या धड्यावर. आणि आम्ही हे आमच्या वेबसाईटवर टाकलं होतं त्याला 80% लोकांनी ह्याला चांगला प्रतिसाद दिलेला होता आणि त्याच्यामुळे हा एक प्रयोग आहे. हा प्रयोग जो आहे तो सुद्धा पहिलीपासून 8वीपर्यंतच्या मुलांसाठी करता येतो. पुढच्या वर्षी आम्ही बघू की 9वी आणि 10वीच्या मुलांना जरी आम्हाला वह्या देता आल्या, कारण वह्यांच्या संदर्भात असं व्हायचं की अनेक सामाजिक संस्था वह्यांचं वाटप करतात परंतु वेगवेगळ्या वेळेला ते वाटप करत असतात त्यामुळे मुलांना त्यांची वाट बघत थांबायला लागतं. त्याच्याऐवजी ते निश्चितपणे मुलांच्या हक्काचं असे त्यांना वह्या मिळतील आणि त्याच्या 10वी 9वी 10वीसाठी कोणाला असा कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यांनासुद्धा ते त्याची तयारी करता यावी, कारण शेवटी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार त्याला त्यांची तयारी सुरू करता यावी. म्हणून त्यांना जर कोणाला वह्याचं वाटप करायचं असेल तर फक्त 9वी 10वीपुरता ते त्याचा विचार करू शकतात. त्याच्याचबरोबर आपल्याला एक आगळावेगळा उपक्रम जो आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवतो आहे तो म्हणजे आजी आजोबा दिवस. आपल्याकडे जी एकत्रित कुटुंब पद्धती आहे त्याच्यामध्ये विशेष असं प्रेम हे त्यांचं मी पूर्वीसुद्धा जाहीर केलेलं होतं पण तोसुद्धा या आर्थिक शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही सुरू करतो आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये जे बेसिक प्रिन्सिपल आहे ह्याचं न्यू एज्युकेशन पॉलिसीचं की ज्याच्यामध्ये नर्सरी असेल, ज्युनियर के जी असेल, सिनियर के जी असेल त्याचंसुद्धा आमच्या डिपार्टमेंटने तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच्यामुळे येत्या
संपूर्ण जरी जी आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एकाच वेळेला राबवता येणं शक्य नसलं तरी व्यावसायिक शिक्षण हा न्यू एज्युकेशन पॉलिसीचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे ते या शैक्षणिक वर्षापासून राबवता येण्याच्या दृष्टीनेसुद्धा आम्ही तयारी करतो आहे. अर्थात त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होत जातील परंतु टेक्नॉलॉजीचे अनेक ॲव्हेन्यूज हे आम्ही मुलांना उपलब्ध करून देतो आहे त्या माध्यमातून मुलांना चांगल्या शिक्षणाची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. मुलांना शिक्षण देत असताना शिक्षकांचे प्रश्न सोडवायला लागतात म्हणून आम्ही जे पॅकेज डिक्लेअर केलेलं होतं 1100 कोटी रुपयाचं त्याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम 31 मार्च ही तारीख दिलेली होती. 31 मार्चपूर्वी काही संस्था आणि काही शिक्षकांचं कागदपत्र पूर्ण होऊ शकले नाहीत त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी 1 महिन्याची मुदतवाढ दिली होती आणि एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपले प्रस्ताव सादर करावे असं सांगितलेलं होतं. तरी पण अजून आधार कार्ड मॅचिंगमध्ये वगैरे काही अडचणी येत असल्यामुळे 20 मे ही तारीख त्यांना दिलेली आहे आणि सर्व शिक्षकांना 1 जानेवारीपासून त्यांचा पगार दिला जाईल. त्याच्यामुळे त्यांची पूर्तता करायला जरी उशीर झाला तरी कोणीही त्याच्याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही. त्यांचा जो पगार निघेल हा 1 जानेवारीपासून निघेल आणि त्याच्यामुळे त्या संदर्भातसुद्धा असं झालेलं होतं की अनेक शिक्षकांकडून आम्हाला अशा तऱ्हेच्या कंप्लेंट आलेल्या होत्या की जी रजिस्टर्स जिल्हा परिषदकडे असतात त्याच्यामध्ये ती रजिस्टर्स काही कारणामुळे उपलब्ध होत नाही आहेत. अशांच्या संदर्भातसुद्धा आम्ही वेगवेगळ्या 12 तऱ्हेचे नॉर्म्स दिलेले आहेत की क्रॉस मॅचिंग कसं करता येईल आणि त्या माध्यमातूनसुद्धा सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही शिक्षण खात्याची आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्वीच आम्ही जाहीर केलेलं आहे की शिक्षक सेवकांचा जो पगार आहे तोसुद्धा या वर्षापासून 4, 6 आणि 8 हजारच्याऐवजी 16, 18 आणि 20 हजार रुपये आम्ही केलेला आहे. शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये 5 पटीने वाढ केलेली आहे. शेवटी आपल्या सर्वांच्या सहकार्याने येतं शैक्षणिक वर्ष हे मुलांच्या दृष्टीने आगळं वेगळं वर्ष ठरेल याची खात्री आहे. मुलांचं जे आपण प्रगतीचा आढावा घेतो या संदर्भात इस्रायलने सगळ्यात चांगली आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बेस्ड अशी टेक्नॉलॉजी निर्माण केलेली आहे. एका वेळेला महाराष्ट्रामध्ये सर्वत्र या माध्यमातून मुलांचा आढावा घेणं शक्य नसलं तरी किमान मुंबईमध्ये तरी असा आढावा घेता येतो का याची आम्ही चाचपणी सुरू केलेली आहे. ज्या माध्यमातून मुलांची आवड मुलांची प्रगती सगळी लक्षात येईल आणि त्यांना पुढच्या दृष्टीने मार्गदर्शन करणं शिक्षकांना सोपं होईल आणि या दृष्टीने सर्वप्रथम मुंबईपासून हा कार्यक्रम आम्ही सुरू करत असलो तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा सायकोमेट्रिक टेस्ट या वयाच्या म्हणजे इयत्ता 6वीपासून घ्यायला आम्ही सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यामुळे मुलांची प्रगती एका वेळेला अर्थात आमच्याकडे 2 कोटी विद्यार्थी आहेत एका वेळेला हे करता येणं शक्य नसलं तरी साधारण 12 लाखच्या आसपास विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही त्यांची चाचणी घेतो आहे. त्याच्याचबरोबर पुढच्या वर्षीपासून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व्यक्तिमत्त्वाचा म्हणून सिंगिंग असेल ड्रामा असेल त्याच्यानंतर वक्तृत्व असेल अशा वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात त्यांना माहिती देणं त्यांच्या याच्यातल्या स्पर्धा घेणं हे सगळं आपण इंटरनेटद्वारे आम्ही त्यांना शिकवतो आहे. यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इंटरॅक्टिव्ह टेलिव्हिजन्स हे आम्ही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. 30 जूनला विदर्भातल्या शाळा सुरू होतील आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत या संदर्भातली माहिती त्यांनी दिलेली आहे.